जड वाहनास प्रतिबंध लावून त्या ठिकाणी लोखंडी पोल लावण्यात आले होते, परंतु लोखंडी पोल नाहीसे होऊन जड वाहनास सर्रास धावत असल्याचे चित्रात दिसून येत आहे. शहरातील कुमकुमवत पुलावरून जड वाहनास प्रतिबंध लावून पोलीस वाहतूक व महानगरपालिकेच्या वतीने लोखंडी पोल लावण्यात आले होते, त्यामुळे अनेक भागात जड वाहन धावत नव्हते. परंतु हे लोखंडी पोल मोडकळीस झाले तर अनेक भागातील लोखंडी पोल नाहीसे झाले. बारापुल्ला गेटच्या दोन्ही बाजूने लोखंडी पोल लावून जड वाहनास बंदी घातली होती, परंतु मध्यरात्री जड वाहनाच्या धडकेमुळे लोखंडी पोल मोडकळीस आला. आज ईद निमित्त या रस्त्यावर मुस्लिम बांधवाची गर्दी असल्यामुळे रस्त्यावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होते. नमाज अदा होताच मुस्लिम बांधव व पोलीस अधिकारी जाताच या रस्त्यावर जड वाहन सर्रास धावत असल्यामुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी झाली होती, असे चित्र दररोज दिसत असते. वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी सुरळीत करत नाही तर महानगरपालिकेच्या वतीने फक्त एक बोर्ड लावून आपले काम झाल्याचे निदर्शनास आणून देत आहे. या रस्त्यावर जड वाहनांच्या अपघाताची घटना घडली तर याचा जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उद्भवत आहे. सदरच्या वाहतूक शाखेला आम्ही सदरच्या प्रश्नाबाबत वारंवार निवेदनं दिलेली आहेत, वारंवार अधिकाऱ्यांना या संदर्भातली पूर्वसूचना दिलेली की हे खांब धोकादायक झालेले आहेत, नागरिकांच्या जीवाशी खेळ होतो या खांबांमुळे. सातत्याने या ठिकाणून जड वाहनांची वाहतूक चालू असते. या ठिकाणी लावलेले बोर्ड फक्त नावापुरते लावलेले आहेत, कुठल्याच पद्धतीचा त्याचा नागरिकांवरती किंवा ट्रॅफिकवाल्यांवरती वचक राहिलेला नाही. या ठिकाणी उभे असणारे ट्रॅफिक पोलीसही फक्त नावाला उभे राहतात, कुठल्याही पद्धतीने त्या जड वाहनांना याच्याकडून जाण्यासाठी अडवत नाही, उलट त्यांच्याकडनं काही चिरीमिरी मिळते का याचा त्यांचा प्रयत्न असतो. हे जे महानगरपालिकेने इथं सर्व घाण सर्व काही उचललेलं नाही आहे आणि इथं कितीदा आपली तक्रार देऊ महानगरपालिकेने त्या काही विल्हेवाट लावली नाही, जे खांब बसवले त्या खांबामध्ये वाकडे झालेले आहेत, काय तुटलेले आहेत, काय पडलेले आहेत, आणि महानगरपालिकेने याच्याकडे काही लक्ष नाही, दुर्लक्ष करतात. त्याच्या महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष देऊ शकली, वाहतूक पोलिसांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, आणि ते लक्ष नाही वाहतूक. येथे जे जड वाहनं आहेत त्याला नो एंट्रीसाठी जे महानगरपालिकेने लोखंडाचे पाईप लावले होते पण ते अतिशय निष्कृष्ट दर्जाच्या असल्याकारणाने ते आता तुटले आहेत. वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धा ते बसवण्यात आले नाही, तरी आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा ते बसवण्यात न्या अन्य कारणाने आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.